Hello everyone, Kannada International School Vashim welcomes you all. Subscribe our channel right now and press the bell icon for more videos. तर विद्यार्थी मित्रो, या आधीच्या भागामध्ये आपण बैलपोळा ही कविता अभ्यासली आहे. तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत बैलपोळा या कवितेची प्रश्न उत्तर. त्याआधी आपण या कवितेमध्ये जे काही कठीण शब्द आले होते त्यांचे अर्थ समजून घेणार आहोत. बघा, कवितेमध्ये शब्द आला होता न्हाऊ घालणे. आता न्हाऊ घालणे म्हणजे काय? तर अंघोळ घालणे, हो की नाही? पुढे बघू, झूल हा शब्द आला होता. बघा, झूल हो की नाही? तर झूल म्हणजे काय? तर बैलाच्या अंगावर टाकण्यात येणारं रंगीत किंवा नक्षीदार कापड, किंवा आपण त्याला बैलांचे सुंदर असे रंगीबेरंगी कपडे असं देखील म्हणू शकतो, हो की नाही? आता पुढे बघू, आता बाशिंग म्हणजे काय? तर बघा, बाशिंग हा शब्द तुमच्या परिचयाचा असेल. तर बाशिंग म्हणजे बैलांच्या डोक्याला बांधण्याचं आभूषण. मला सांगा बरं, बाशिंग कधी घातली जातात? लग्नाच्या वेळेस. तर असो, लग्नाच्या वेळेस बांधलं जाणारं ते एक आभूषण आहे. दिन म्हणजे दिवस, हे तर आपल्याला माहीतच आहे. आता पुढे बघू, बघा आपल्या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, की शेतकऱ्यासाठी कष्ट करणारा जो बैल असतो त्या बैलाचा सन्मान करण्याचा सण म्हणजे पोळा. तर हा सण कसा साजरा केला जातो याचे वर्णन या कवितेत आलेले आहे. चला तर पुढे बघूया. बघा, या ठिकाणी जे शब्द आलेत सण, सण म्हणजे काय? तर उत्सव, हो की नाही? दिवाळीचा सण, दसऱ्याचा सण असतो की नाही? तर त्याला उत्सव आपण असं देखील म्हणू शकतो. गोठा म्हणजे काय? तर गोठा म्हणजे गुराढोरांना बांधण्याची जागा. न्हाऊ घालणे म्हणजे आंघोळ करणे. मखमल म्हणजे काय? तर मखमल म्हणजे एक तलम मऊ वस्त्र, त्याला म्हणतात मखमल. बघा, अतिशय मऊ वस्त्र असतं त्याला काय म्हणतात? मखमल. आणि झूल तर आपण बघितलंच आहे की बैलांच्या अंगावर पांघरावयाचं रंगीत किंवा नक्षीदार कापड म्हणजे झूल. बाशिंग म्हणजे डोक्याला बांधण्याचं एक आभूषण. आता पुढे बघू की ढवळ्या पोवळ्या. आता ढवळ्या पोवळ्या काय आहेत? तर ही बैलांची नावे आहेत. सरजा, राजा, ढवळ्या, पोवळ्या, हो की नाही? अशी जोड नावच असतात बरं का बैलांची. आता पुढे बघू, सजले धजले. सजले धजले म्हणजे सुशोभित झाले, हो की नाही? सजणं धजणं म्हणजे सुशोभित होणं. बघा, मिरवू लागले. बघा, बैलांना त्या दिवशी काय करतात गावामध्ये? त्यांची मिरवणूक काढतात. मिरवणूक काढणे म्हणजे काय? हिंडवणे किंवा हिंडू लागले असा या शब्दाचा अर्थ होतो. दिन म्हणजे दिवस. कामधाम म्हणजे त्या दिवशी कोणताही कामधंदा बैलांना सांगितला जात नाही. पुरणपोळी, हे तर आपल्याला माहीतच आहे, पुरण घालून केलेली गोड पोळी म्हणजे पुरणपोळी. आता आराम म्हणजे विश्रांती, हो की नाही? ठीक आहे. तर आता बघू आपण प्रश्न उत्तर. बघा, प्रश्न क्रमांक एक आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर बघूया पहिला प्रश्न काय आहे तो, बैलांच्या सणाला काय म्हणतात? सांगा बरं, बैलांच्या सणाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, बैलांच्या सणाला बैलपोळा असं म्हणतात. ठीक आहे. तर पुढे बघू, बैलांना कसं सजवलं आहे? बघा, पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात की नाही? तर नेमकं कसं सजवतात किंवा कसं सजवलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, की बैलांच्या अंगावर मखमली झुली पांघरून त्यांची शिंगे रंगवून त्यांच्या कपाळावर रेशमी बाशिंग त्या दिवशी घातली जातात आणि अशा प्रकारे बैल सजवले जातात. कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत? मखमली झुली घातलेल्या आहेत, तसंच त्यांची शिंग रंगवलेली आहेत आणि त्यांच्या कपाळावर रेशमी बाशिंग बांधलेली आहेत. अशा प्रकारे बैल सजवले आहेत, हो की नाही? ठीक आहे. तर पुढचा प्रश्न, बैलांची नावं कोणती आहेत? सांगा बरं, बैलांची नावं कोणती आहेत? बरोबर, बैलांची नावं आहेत ढवळ्या पवळ्या, ही बैलांची नावं आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, चौथा प्रश्न, पोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात? बघा,
काय खाऊ घालतात पोळ्याच्या दिवशी बैलांना? तर उत्तर आहे, बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. काय खाऊ घालतात बैलांना? पुरणपोळी. पुढे बघू तर बघा, प्रश्न आहे 2, कवितेच्या ओळी पूर्ण करा. बघा या ठिकाणी कवितेच्या ओळी पूर्ण करून दिलेल्या आहेत. सन बैलांचा आज पोळा, ह्या ओळी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कविता पाठ पाहिजे. म्हणून कधीही तुमच्या पुस्तकातली कोणतीही कविता ही आपण नेहमी पाठ करायची असते, कारण आपल्याला जर कविता पाठ असेल तरच आपण ओळी पूर्ण करू शकतो. तर बघू या ठिकाणी, सन बैलांचा आज पोळा आणि गोठ्यातील बैल नाव घाला, हो की नाही? तर पुढे बघू, आजच्या दिनी नाही काय, आजच्या दिनी नाही कामधाम आणि पुरणपोळी खाऊन नुसता आराम, हो की नाही? तर ह्यासाठी तुम्हाला कविता पाठ पाहिजे, तेव्हाच तुम्ही ह्या ओळी पूर्ण करू शकता. आता पुढे बघू. बघा, प्रश्न आहे, बैलांना शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात? बघा किती सुंदर प्रश्न आहे, सांगा बरं, बैलांना शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात? तर उत्तर आहे, शेत नांगरण्यासाठी बैल उपयोगी पडतात, तसंच बैल शेतकऱ्याबरोबर खूप कष्ट करतात, म्हणून बैलांना शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. ठीक आहे, आता पुढे बघू. बघा या ठिकाणी काही जोड शब्द आपल्याला दिलेले आहेत. काय आहेत बघा, शेवट समान असणारे कवितेतील शब्द आपल्याला लिहायचे आहेत. यालाच आपण यमक जुळणारे शब्द असं देखील म्हणतो. काय म्हणतो? यमक जुळणारे शब्द, म्हणजे की ज्यांचा शेवट सारखा असतो. कसं ते बघू. बघा उदाहरणार्थ, मखमली झुली, शेवटी काय आले यांच्या? लिली. आता पुढे बघू. बघा, झुली बांधली, शेवटी सारखीच अक्षरे यायलेत की नाही? आता पुढे बघू, शिंगे बाशिंगे. पुढे ढवळ्या पवळ्या. पुढे सजले धजले. पुढचे शब्द आहेत धजले लागले. आणि शेवटचे शब्द आहेत कामधाम आणि आराम. हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर यांना म्हणतात यमक जुळणारे शब्द. यांना काय म्हणतात? यमक जुळणारे शब्द, जे की आपल्याला कवितेतच पाहायला मिळतात. आता पुढे बघू, प्रश्न क्रमांक 2, पुढील शब्दांपासून अनेक शब्द बनवा. बघा या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांची जाडाजोड करून आपल्याला काही नवे शब्द बनवायचे आहेत. पहिल्यांदा बघू शब्द कोणते आहेत. बघा, कपाळी हा शब्द दिलेला आहे. याच्यापासून कोणकोणते शब्द तयार होतील बघा बरं. बघा, कळी, हो की नाही? कळी. पुढचा शब्द पाळी. बघा, पाळी. त्याच्या पुढचा शब्द आहे पाक. पाक म्हणजे काय माहिती आहे? हा एक गोड असा खाण्याचा पदार्थ असतो, जो की उसापासून बनवला जातो, त्याला म्हणतात पाक. किंवा पाककला म्हणजे स्वयंपाक करण्याची कला, असा देखील त्याचा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे पाकळी. तर कपाळी या एका शब्दापासून एवढे शब्द तयार होतात, कळी, पाळी, पाक आणि पाकळी. आता पुढचा पुढे बघू, पुरणपोळी हा शब्द दिलेला आहे. कुठला शब्द? पुरणपोळी. तर यापासून कोणकोणता शब्द तयार होईल बघा. पुरण, हो की नाही? पुरण म्हणजे पोळीमध्ये घालतात ते. आणि रण, रण कशाला म्हणतात बरं? रण या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे रणांगण, ज्या ठिकाणी युद्ध खेळलं जातं त्याला देखील रण म्हणतात. आणि दुसरं, क्रिकेटमध्ये जे काढलं जातं त्याला पण आपण रण असं म्हणतो. पुढं शब्द आहे बघा, पोर हा शब्द याच्यापासून तयार होतो. हा पो आणि या ठिकाणी र, पो र. पोर म्हणजे मुलगा किंवा मुलगी, हो की नाही? पोर. पुढचा शब्द आहे पोळी आणि पुळी. तर एवढे शब्द पुरणपोळी या शब्दापासून तयार होतात. आता पुढे शब्द बघू, गावभर या शब्दापासून कोणकोणते शब्द तयार होतील बघा. गाव, गार, वर, भव, भर आणि रव. आता तुम्हाला काही शब्दांचे अर्थ
आपण बघूया. गाव तर आपल्याला माहीतच आहे, गार म्हणजे थंड, वर म्हणजे दोन अर्थ होतात, वर वर म्हणजे नवरदेव, त्याला देखील वर वधू म्हणतात की नाही, वर म्हणजे नवरदेव आणि वधू म्हणजे नवरी, हो की नाही. तर वर हा एक अर्थ होतो, वर म्हणजे नवरदेव, आणि दुसरा एक अर्थ होतो वर म्हणजे वर बघणे, वर, हो की नाही. भव, भव म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, भव म्हणजे जग, आपलं हे जे जग आहे की नाही त्याला देखील भव म्हणतात. तर शब्द असतो भवसागर, भवसागर, भवसागर म्हणजे ही दुनिया, दुनिया यासाठी हा शब्द समानार्थी वापरला जातो, भवसागर. तर भव म्हणजे जग. आता भर, भर म्हणजे काय, तर हा एक प्रकारचा प्रत्यय आहे. जसं की एखादी गोष्ट जर पूर्ण भरलेली असेल तर आपण म्हणतो भर, म्हणजे कसं, किंवा ग्लास भर, वाटी भर, हो की नाही. तर भर म्हणजे हा एक प्रत्यय आहे. रव, रव म्हणजे काय, तर रव या शब्दाचा अर्थ होतो आवाज, रव या शब्दाचा अर्थ होतो आवाज, रव म्हणजे आवाज, हो की नाही. आपण एकदा बघितलं होतं की मोराच्या आवाजाला काय म्हणतात, केकारव, हो की नाही. माशांच्या आवाजाला काय म्हणतात, गुंजारव. तर रव म्हणजे आवाज. तर पुढे बघू आता प्रश्न क्रमांक 3. बघा, सजले धजले अशा शब्दांना जोड शब्द म्हणतात. कवितेत आलेले पुढील जोड शब्द वाचा आणि जशाच्या तसे पाहून लिहा आणि असे आणखी काही जोड शब्द लिहा. बघा, या कवितेमध्ये काही जोड शब्द आलेले आहेत, जसं की सजले धजले. तर दुसरे कोणकोणते जोड शब्द आलेत कवितेत तर बघू. बघा, कामधाम, कामधाम हा जोड शब्द आहे की नाही. दुसरा कुठला जोड शब्द आलेला आहे, पुरणपोळी. आता काही मनानं आपल्याला सांगायचे जोड शब्द जे की आपल्याला माहीत आहेत, जसं की भाजीपाला, केर कचरा, भांडी कुंडी, घरोघरी, पाऊस पाणी, हे काय आहेत, जोड शब्द आहेत. तर आता बघू प्रश्न 4. बघा, चौथा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, गावभर मिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. पुढील शब्दांना भर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा. बघा, आपण वरच बघितलं होतं भर हा काय एक प्रत्यय आहे, या ठिकाणी त्याला शब्द असंच म्हटलेलं आहे. तर बघा, बाबांनी पोतेभर धान्य आणले, उदाहरणार्थ. तर मी आधीच म्हटलं की एखादी गोष्ट जेव्हा पूर्ण भरलेली असते त्यावेळेस आपण भर हा शब्द वापरतो. या ठिकाणी काय आहे, बाबांनी पोतेभर धान्य आणलं म्हणजे पोतं भरून धान्य आणलं. आता बघा, या सर्व शब्दांना आपण भर हा शब्द जोडू शकतो, जसं की तोंड भर म्हणजे तोंड भरून, पिशवी भर म्हणजे पिशवी भरून, हात भर हात भरून, घर भर म्हणजे घर भरून, हो की नाही. तर भर या शब्दाचा अर्थ होतो भरून, भर म्हणजे भरून, ठीक आहे. तर बघा, तोंड भर म्हणजे तोंड भरून, पिशवी भर म्हणजे पिशवी भरून, हात भर शक्यतोवर या ठिकाणी शब्द पाहिजे होता मूठ भर, शब्द काय पाहिजे होता, मूठ भर, हो की नाही, मूठ भर, माती असेल काही असेल मूठ भर. तर या ठिकाणी दिलेलं आहे हात भर किंवा घर भर, घर भर म्हणजे घर भरून, ठीक आहे. तर चला आता पुढे बघू. आता या ठिकाणी काय करायचं आहे, या शब्दांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. हे जे शब्द आपल्याला दिलेले आहेत की नाही, यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूयात काही शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि त्या शब्दांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर बघू कोणता शब्द आहे पहिला, तर तोंडभर हा शब्द आहे. कोणता शब्द आहे, तोंडभर. तर कशाप्रकारे वाक्यात वापरता येईल, तर बघा, बाईंनी मीनाचे तोंडभर कौतुक केले. बघा, हा तोंडभर शब्द या ठिकाणी काय केलेला आहे, वाक्यात वापरला आहे की बाईंनी काय केलं, मीनाचं तोंडभर कौतुक केलं म्हणजे स्तुती केली. पुढचा शब्द बघू, पिशवीभर. बघा, हा शब्द वाक्यात कसा वापरलेला आहे, छोटे आब्बांनी भरितासाठी पिशवीभर वांगी आणली, किंवा सोपं वाक्य, बाबांनी भरितासाठी
पिशवीभर वांगी आणली, अशा प्रकारे हा शब्द वापरता येतो। आता पुढे बघू हातभर। बघा आता हातभर हा शब्द कसा वापरता येईल वाक्यामध्ये, तर बघा आमची मांजर हातभर लांब आहे, हा शब्द कसा वापरला, आमची मांजर कशी आहे हातभर लांब आहे, अशा प्रकारे हा शब्द वाक्यात वापरता येतो। पुढे बघू चार घरभर। बघा हा शब्द वाक्यात कसा वापरता येईल, पंती पेटवल्यावर घरभर प्रकाश पडला, पंती पेटवल्यावर काय झालं घरभर प्रकाश पडला, आणि आपण आधीच बघितलं भर म्हणजे भरून, हो की नाही, भर म्हणजे भरून, भरून म्हणजे घर भरून प्रकाश पडला, हो की नाही, ठीक आहे। तर पुढे बघू बैल गोठ्यात राहतात, बैल गोठ्यात राहतात तसे पुढील प्राणी कोठे राहतात ते लिहा। बघा या ठिकाणी आपल्याला प्राणी आणि ते राहतात ते ठिकाण लिहायचं आहे। बघा घोडा हा प्राणी कुठे राहतो, तर तबेल्यामध्ये। घोडा प्राणी कुठे राहतो, तबेल्यामध्ये। सांगा बरं घोड्याच्या घराला अजून एक नाव असतं, काय आहे त्याचं नाव, तर बरोबर घोड्याच्या घराला दुसरं एक नाव असतं, त्याला म्हणतात पागा, त्याला काय म्हणतात पागा। मग तुम्ही म्हणाल की त्याच्या घराला दोन दोन नावं का, एक तबेला आणि एक पागा, तर जर आपल्या घरामध्ये आपला स्वतःचा घोडा बांधण्याची जागा असते त्याला म्हणतात तबेला, आणि किल्ल्यामध्ये जी घोडे बांधण्याची जागा असते त्याला म्हणतात पागा, ठीक आहे। तर आता पुढे बघू, बघा वाघ, वाघाच्या घराला काय म्हणतात गुहा, वाघ कुठे राहतो गुहेमध्ये। आता पुढे बघू माकड, सांगा बरं माकड कोणत्या ठिकाणी राहतं, बरोबर माकडाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे झाड। पुढे बघू हत्ती, हत्ती कोणत्या ठिकाणी राहतो, तर बघा हत्तीच्या घराला म्हणतात नगारखाना, हत्तीच्या घराला काय म्हणतात नगारखाना। आणि अजून एक ज्या ठिकाणी वाद्य ठेवली जातात, ज्या ठिकाणी वाद्य ठेवली जातात त्या जागेला पण नगारखाना असं म्हणतात, तसंच हत्तीच्या घराला पिलखाना असं देखील नाव आहे। पुढे बघू मासा, मासा कोणत्या ठिकाणी राहतो, तर पाण्यामध्ये। आणि कासवाचं घर कुठं असतं, विहिरीमध्ये, किंवा कासव कुठं राहतो विहिरीत, किंवा तळ्यामध्ये देखील कासव राहतो। आता पुढे बघू प्रश्न क्रमांक दोन तोंडी परीक्षा। बघा खालील प्रश्नांचं उत्तर आपल्याला तोंडी सांगायचं आहे, तुमच्या परिसरात बैलपोळा कसा साजरा करतात ते सांगा। बघा आपल्या प्रत्येकाच्या भागामध्ये पोळा हा सण अतिशय आनंदानं साजरा करतात, तर त्या दिवशी काय काय करतात ह्याचं वर्णन तुम्हाला तुमच्या शब्दात करायचं आहे। आता पुढे बघू प्रश्न क्रमांक दोन बैल या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते, सांगा बरं बैलाचं स्त्रीलिंगी रूप काय लिहिता येईल आपल्याला। बघा बैल याचं स्त्रीलिंगी रूप कोणतं लिहिता येईल आपल्याला, तर गाय, हो की नाही, बैल गाय, ठीक आहे। तर पुढे बघू, बघा या ठिकाणी एक सुंदर असं बैलाचं चित्र आपल्याला दिलेलं आहे, आणि या ठिकाणी याला कुठला रंग दिलेला आहे का, नाही, तर ह्या चित्राला रंग देण्याचं काम आपल्याला करायचं आहे, म्हणजे आपल्याला हे काय करायचं आहे, हे चित्र आपल्याला रंगवायचं आहे, तर तुम्ही हे चित्र रंगवा, तुम्हाला काय करायचं आहे, हे चित्र रंगवायचं आहे, ठीक आहे, तर तुम्ही ह्या चित्राला रंग द्या, हो की नाही, तर पुढे बघू आता चित्र रंगवा। बघा पुढचा प्रश्न काय आहे, पुढील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत, त्या अक्षरांपासून काही फुलांची नावे तयार होतात, तर ती शोधा आणि लिहा। बघू या ठिकाणी काही नावं दिलेली आहेत फुलांची, तर आपल्याला ती शोधून लिहायची आहेत, तर बघू कोणतं नाव आहे या ठिकाणी फुलाचं, बघा पारिजातक, कोणतं नाव आहे या ठिकाणी परिजातक, ठीक आहे। तर अजून शोधू दुसरं कोणतं नाव सापडतं आपल्याला या ठिकाणी, तर बघा मोगरा, कोणतं फुलाचं नाव सापडलं आपल्याला या ठिकाणी मोगरा। पुढे एखादं सापडतं का, तर बघा जास्वंद,
कोणतं नाव सापडलं? जास्वंद. पुढे बघू आता. बघा, जुई कुठलं नाव आहे या ठिकाणी? जुई. पुढे बघा, या ठिकाणी क म ळ कुठलं फुलाचं नाव आहे? कमळ, जे आपलं राष्ट्रीय फूल आहे. अजून बघू या ठिकाणी कोणतं सापडतं ते. गुलछडी कुठलं नाव आहे? गुलछडी. पुढे बघू, चाफा कोणत्या फुलाचं नाव आहे? चाफा. पुढे बघू, झेंडू कुठलं नाव आहे या ठिकाणी? झेंडू. त्याच्या खाली बघू कुठलं आहे या ठिकाणी ते. सदाफुली कुठलं नाव आहे? सदाफुली. पुढे बघू, शेवंती कोणत्या फुलाचं नाव आहे? शेवंती. अजून बघा, अबोली कुठलं फुल आहे या ठिकाणी? अबोली. अजून सापडतं का एखादं? बघा बरं. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी फुलांची नावं पाहता येतात. तर पुढे बघू. बघा, उपक्रम म्हणजेच ॲक्टिव्हिटी. तर बघूया या ठिकाणी तुम्हाला कोणता उपक्रम दिलेला आहे. तर काय उपक्रम दिलेला आहे आपल्याला? की तुमच्या आवडत्या प्राण्यांची माहिती 5 वाक्यात लिहा. बघा, आपल्या प्रत्येकाला कोणता ना कोणता प्राणी आवडत असतो आणि आपल्या आवडत्या प्राण्याचं वर्णन आपण 4-5 वाक्य करू शकत नाही का? नक्कीच ते आपण सहज करू शकतो आणि तेच आपल्याला करायचं आहे. काय करायचं आहे? आपल्या आवडत्या प्राण्याचं वर्णन 4-5 वाक्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या बैलपोळा या कवितेची प्रश्न उत्तर बघितलेली आहेत. तर धन्यवाद.